सुपर फास्ट बातम्या आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी एसपी न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा. भाजपशी संबंधित असलेल्या नेत्यांच्या साखर कारखान्यांना दिलेली 310 कोटींची बँक कामे रद्द होण्याची शक्यता आहे. भाजपच्या माजी मंत्री पंकजा मुंडे, माजी खासदार धनंजय महाडिक व जनस्वराज्य पक्षाचे आमदार विनय कोरे आणि भाजपचा दरवाजा ठोठावून आलेले काँग्रेस नेते कल्याणराव काळे यांच्या साखर कारखान्यांना फडणवीस सरकारने दिलेली हमी रद्द होण्याची चिन्ह आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे पदभार स्वीकारताच ॲक्शन मोडमध्ये आल्याचे दिसत आहे. फडणवीस सरकारने गेल्या 6 महिन्यांच्या कालावधीत घेतलेल्या निर्णयांचा आढावा ठाकरे सरकार घेत आहे. त्यातच फडणवीस सरकारने या 14 नेत्यांच्या साखर कारखान्यांना बँक हमी का दिली हे तपासले जाणार आहे. राजकीय हेतूने या कारखान्यांना बँक हमी दिल्याचं आढळल्यास बँक हमी रद्द होण्याची शक्यता आहे. विधानसभा निवडणुकीच्या आधी बँक हमी आणि खेळत्या भांडवलापोटी या 4 नेत्यांच्या कारखान्यांना तत्कालीन सरकारने मदत दिली होती. पंकजा मुंडे यांचा वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना, धनंजय महाडिक यांचा भीमा साखर कारखाना, विनय कोरे यांचा श्री तात्यासाहेब कोरे वारणा साखर कारखाना आणि कल्याणराव काळे यांचा सहकार शिरोमणी वसंतराव काळे साखर कारखाना यांनाही हमी देण्यात आलेली आहे.